सर्वांना जय भीम बुद्ध आहे संपूर्ण मानव समाजाचा विकास आणि कल्याण कोणत्या मार्गानं व्हावं या संदर्भात तथागत गौतम बुद्ध यांनी अतिशय मुलगामी अशा प्रकारचं चिंतन केलं बुद्ध धम्माचा विचार करीत असताना बुद्ध धम्माची दोन वैशिष्ट्ये स्पष्ट आपल्या लक्षात येतात बुद्ध धम्माचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे बुद्ध धम्म हा मानवतावादी आहे आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे बुद्ध धम्म हा विज्ञानिष्ठ आहे बुद्ध धम्म मानवतावादी आणि विज्ञानिष्ठ असल्यामुळेच जगातील विविध देशातल्या लोकांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला बुद्ध धम्म हा विज्ञाननिष्ठ आणि मानवतावादी असल्यामुळे आधुनिक काळातील अनेक वैज्ञानिकांनीसुद्धा बुद्ध धम्माच्या तत्वज्ञानाचं समर्थन केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये धम्म आणि अधम्म या बाबतचं विश्लेषण केलेलं आहे बुद्धानं कोणत्या गोष्टींना धम्म म्हटलं आणि कोणत्या गोष्टींना अधम्म म्हटलं याबद्दलचं सुंदर विश्लेषण बाबासाहेबांनी आठ मुद्द्याच्या संदर्भात केलेला आहे बुद्धाने कशाला दम्म म्हटलेला आहे तर त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे दैव चमत्कार यावर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म होय दुसरी गोष्ट ईश्वरावर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म होय तिसरी गोष्ट ब्रह्मावर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म होय चौथी गोष्ट आत्मावर विश्वास ठेवणे किंवा आत्मा मांडणं म्हणजे अधम्म होय यज्ञ करणं आवश्यक आहे किंवा यज्ञ या विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म होय सहावी गोष्ट म्हणजे काल्पनिक अनुमान मांडणं किंवा काल्पनिक अनुमानावर अवलंबून राहणं म्हणजे हा अधम्म होय सातवी गोष्ट केवळ धर्मग्रंथाचं पठण करणं म्हणजे धम्म नाही तर तो, तो अधम्म आहे आणि आठवी गोष्ट धर्मात किंवा धर्मग्रंथ हे प्रमादित असणं असं मांडणं म्हणजे अधम्म होय यावरून आपल्या लक्षात येतं की बाबासाहेबांनी ज्या आठ गोष्टी अधम्माच्या संदर्भात सांगितलेल्या आहेत ते अतिशय महत्वाचे आहे बुद्धाने यात आठ गोष्टींना विरोध केला का विरोध केला तर बुद्ध हे विज्ञानवादी होते विज्ञानामध्ये दैव चमत्कार ईश्वर आत्मा ब्रह्मा यज्ञयाग काल्पनिक गोष्टी इत्यादी गोष्टीला कोणत्याही प्रकारचं स्थान नाही त्या विज्ञानाच्या कक्षेमध्ये बसतच नाही आणि म्हणून आपल्या लक्षात येईल की बुद्धानं ज्या गोष्टी अधम्म म्हणून सांगितलेल्या आहे त्या सर्व गोष्टी विज्ञानाच्या विरोधात आहेत यावरून स्पष्ट होतं की जे अवैज्ञानिक आहे ज्या गोष्टी आपल्या बुद्धीला पटू शकत नाही त्या गोष्टीचा बुद्धानं कधीही स्वीकार केलेला नाही बुद्धाचा एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत म्हणजे पतित्त समोत्वास सिद्धांत ज्याला प्रतित्त समुपास असं सुद्धा असं म्हणतात कोणतीही गोष्ट ही आपोआप कधीच घडत नाही एखादी गोष्ट घडते याला कोणतं तरी कारण असतं कारणाशिवाय कोणती गोष्ट घडत नाही असं बुद्धाचं स्पष्ट मत होत प्रत्युत्तर सिद्धांतामध्ये हीच गोष्ट बुद्धानं मांडलेली आहे विज्ञानामध्ये रिलेशनशिप नावाचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत आणि प्रत्युत्तर संवाद सिद्धांत यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक नाही प्रत्युत्ववाद सिद्ध सिद्धांत जो आहे ज्याला पतित संपाद सिद्धांत असं म्हटलं जातो हा सिद्धांत असं स्पष्ट करतो की कोणतीही गोष्ट आपोआप निर्माण होत नाही कोणतीही घटना घडत असताना त्या घटनेला विशिष्ट कारण असतं तीच गोष्ट विज्ञानवादामध्ये आहे बुद्धानं संपूर्ण जगाला एक अत्यंत महत्त्वाची शिकवण दिली ती शिकवण काय बुद्धानं जगाला स्वतंत्रपणे वस्तुनिष्ठपणे विचार करण्यास सांगितलं किंवा तशा प्रकारची शिकवण दिली या संदर्भात कलामसुप्त अतिशय महत्वाचं आहे एकदा गौतम बुद्ध हे कालामांच्या केशवपुत्त या नगरामध्ये गेलेत कालामांनी बुद्धाचं स्वागत केलं आणि बुद्ध आपल्या स्थानावर स्थानपन्न झाल्यानंतर कालामांनी बुद्धाला एक प्रश्न विचारला कालाम असं म्हणाले की तथागता आमच्या या शहरामध्ये अनेक श्रमण आणि ब्राह्मण येतात ते असं सांगतात की आम्ही जे काही सांगितलेलं आहे तेच तुम्ही माना इतरांनी जे काही सांगितलं ते खोटं आहे आणि इतरांच्या गोष्टीचं ते खंडन करतात त्यानंतर पुन्हा काही श्रमण आणि ब्राह्मण येतात ते देखील असं सांगतात आम्ही जे काही सांगतो तेच सत्य आहे तेच तुम्ही माना आणि इतर लोक जे काही सांगतात ते खोट आहे म्हणून आमच्यासमोर असा प्रश्न निर्माण झालेला आहे की कोण खरं बोलतो आणि कोण खोटं बोलतं आधी आलेल्या श्रमण आणि ब्राह्मणांचं म्हणणं मानावं की नंतर आलेल्या श्रमणाने ब्राह्मणांचं म्हणणं मानावं अशा प्रकारची द्विधा मनस्थिती आमच्या समोर निर्माण झालेली आहे तेव्हा बुद्धाने अतिशय चांगला उपदेश कालामांना दिला बुद्ध असं म्हणाले की कालामांनो कुणी सांत म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका परंपरेनं ती गोष्ट चालत आली म्हणून त्या विश्वास ठेवणार ठेवू नका कोणता आचार्य किंवा गुरु सांगतो म्हणून त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका ती गोष्ट तर्क संगत आणि न्यायसंगत आहे म्हणून त्या विश्वास ठेवू नका ती गोष्ट वरवर आपल्याला योग्य वाटते म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका ती गोष्ट बायांच्या दृष्टीनं योग्य वाटते म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका तेव्हा काला म्हणाले की आम्ही कशावर विश्वास ठेवायचा आम्ही विश्वास ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे तेव्हा बुद्ध असं म्हणाले काला म्हणणो मी तुम्हाला कसोटी सांगतो त्या कसोटीनुसार तुम्ही विचार करा लोकांनी किंवा इतरांनी जे काही सांगितलेलं आहे ते योग्य आहे काय ते निंदनीय आहे काय ते सदोष आहे काय ते चुकीचं आहे काय या संदर्भात स्वतंत्रपणे विचार करा ती गोष्ट आपल्याला पटली आणि त्या गोष्टीचा आपल्याला अनुभव आला तर त्या गोष्टीचा तुम्ही स्वीकार करा ही कसोटी लावूनच तुम्ही इतरांच्या गोष्टीचा स्वीकार किंवा अस्वीकार करावा हे ठरवलं पाहिजे बुद्धाने कलामांना जो उपदेश दिला जी कसोटी त्यांनी सांगितली ही कसोटी विज्ञाननिष्ठ आहे विज्ञानामध्ये सुद्धा अशाच प्रकारची कसोटी आहे की जे आपल्या बुद्धीला पटतो जे आपल्या अनुभवाला आलेलं आहे त्याच गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो काल्पनिक बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टीवर आपण कधी विश्वास ठेवत नाही यावरून एक गोष्ट लक्षात येतं की बुद्धाने कलामांना जी कसोटी सांगितलेली आहे ती विज्ञाननिष्ठ आहे आणि यावरून असं स्पष्ट होतं की बुद्धाने ज्या गोष्टी किंवा जो उपदेश दिलेला आहे तो विज्ञाननिष्ठ अशाच प्रकारचा आहे आणि म्हणूनच एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा बुद्धाच्या या विचारांचं अतिशय मौलिक अशा प्रकारचं महत्त्व आहे बुद्धाचे विचार आधी आम्हाला ताजे वाटतात विसाव्या शतकातील महान वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी बुद्ध धर्माच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचं विधान केलेलं आहे ते असं म्हणतात की बुद्धानं वैज्ञानिक पद्धतीनं विचार केला बुद्ध हे जगाचे एक महान शिक्षक आहे पुढं ते असं प्रतिपादन करतात की ज्या धर्मामध्ये अंधश्रद्धा ईश्वर कपोलकल्पित अशा प्रकारच्या गोष्टी नाही आणि जो धर्म विज्ञानानुसार आहे असा जर कोणता धर्म असेल तर तो, तो बुद्ध धर्म धर्म आहे असं अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणाले होते अलीकडच्या काळामध्ये इंग्लंडमध्ये लिव्हरपूर या विद्यापीठात तत्वज्ञान विभागाचे प्रमुख प्रोफेसर मायकल मॅगी होते त्यांनी बुद्ध धम्माचा अभ्यास केला आणि बुद्ध धम्माचा अभ्यास केल्यानंतर त्यांना बुद्ध धम्म आवडू लागला बुद्धाकडे ते आकर्षित झाले संदर्भात ते, ते असं प्रतिपादन करतात की मी बुद्धाकडे का आकर्षित झालो तर बुद्धाची प्रतिमा ही मला शहाणपणाची आणि करुणीची वाटली बुद्धाने मानवी शक्यताचं सादरीकरण केलं आणि बुद्ध हा एक माणूस आहे तो कोणी ईश्वर नाही ही गोष्ट त्यांच्या तत्त्वज्ञानातून माझ्या लक्षात आली आणि म्हणून मी बुद्धाकडे आकर्षित झालो त्यामुळेच मी ख्रिश्चन धर्म सोडून बुद्ध धम्माचा स्वीकार केला यावरून हे लक्षात येतं की बुद्ध धम्म हा वैज्ञानिक आहे आणि आजच्या या संगणक युगातसुद्धा बुद्ध धम्माचे विचार हे मौलिक आणि विज्ञाननिष्ठ आहेत जय भीम